नमस्ते सर। नमस्ते। प्लीज सर, ये है हमारा वॉल आर्ट कलेक्शन। नाइस ना? या भैया ये वाला। ओके सर। मुझे लगता है ये ग्रीन वाला सेट अच्छा है। ब्लैक। भैया। ओके सर। ये वाला। वो वाला। भैया। नाइस। फोटो और कुछ? सर चलिए आपको तारों के शहर में ले चलता हूँ। वाओ। आपके लिए फेस्टिवल डिस्काउंट। थैंक यू। वेलकम। जिल्ह्यातील लॉकडाऊन पुन्हा 8 दिवसांनी वाढला। सर्व नियम व अटी मागील आदेशाप्रमाणेच लागू राहतील। बुलढाणा जिल्ह्यातील कोरोनाची वाढती संख्या कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील लॉकडाऊन 23 मार्चपर्यंत सध्या लागू असलेल्या निर्बंधासह वाढवला आहे। जिल्ह्यात 16 मार्चपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता, मात्र आज जिल्हाधिकारी एस राममूर्ती यांनी हा लॉकडाऊन 23 मार्चपर्यंत वाढवल्याचा आदेश निर्गमित केला आहे। जिल्ह्यातील सर्व दुकाने व आस्थापनांची वेळ पूर्वीच्याच आदेशाप्रमाणे सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत राहील। दूध विक्रेत्यांना मागील आदेशाप्रमाणेच सूट देण्यात राहणार आहे। सदर कालावधीमध्ये जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागामधील सर्व आठवडी बाजार बंद राहतील। जिल्ह्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट, खाद्यगृहे सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत 50% क्षमतेसह सुरू राहतील, तथा सायंकाळी 5 ते रात्री 9 या कालावधीत सर्व प्रकारचे हॉटेल्स, रेस्टॉरंट, खाद्यगृहे प्रत्यक्ष सुरू न ठेवता फक्त पार्सल सुविधेसाठी परवानगी देण्यात आली आहे। यामध्ये मात्र राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल्स, रेस्टॉरंट, ढाबे, गॅरेज सुरू राहतील। जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा ह्या 24 तास सुरू राहतील। तर आताच्या आदेशामध्ये लग्न समारंभाकरिता 50 व्यक्तींना तहसीलदारांकडून परवानगी अनुज्ञेय राहील। लग्न समारंभाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या 50 व्यक्तींमध्ये बँड पथक व मंडप डेकोरेशन सदस्यांचा समावेश असेल। अंत्यविधीकरिता 20 व्यक्तींनाच परवानगी राहील। मालवाहतूक ही नेहमीप्रमाणे सुरू राहील आणि वाहतुकीसाठी कुठल्याही प्रकारचे निर्बंध राहणार नाही।